अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील शेतकऱ्यांचे उपोषण अखेर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने मागे घेण्यात आले आहे। नामदार गिरीश महाजन यांच्या आवाहनाने शेतकऱ्यांचे समाधान झाले असून नामदार महाजनांनी दूरध्वनीच्या सहाय्याने शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल यावर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे आवाहन माननीय आमदार गिरीश महाजन यांनी तोंडापूर येथे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना दूरध्वनीमार्फत दिले। त्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी हे उपोषण मागे घेतले। शेतकऱ्यांच्या प्राथमिक मीटिंगमध्ये असं ठरलं की आज रोजी मंत्री महोदयांनी दिले शब्द आणि स्थानिक जे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून उपोषण सोडावं। माननीय दंडाधिकारी जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आम्हाला काल आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना भरघोस मदतीचा पाठपुरावा करीत आहे। तरी तात्पुरतं स्वरूपाचं हे आंदोलन उपोषण हे तात्पुरते तर आम्ही स्थगित करत आहे। जर आमच्या रास्त मागण्या यानंतरही मान्य नाही झाल्या तरी हे आंदोलन आणि हे उपोषण अशाच प्रकारचं कायमस्वरूपी आम्ही लावून धरू। दुसरी गोष्ट, ज्या दुकानदाराने आम्हाला एक आश्वासन दिलेलं होतं, इथील स्थानिक तहसीलदार असतील, प्रशासन असतील, दिगंबर दादा असतील, इतर गावकरी असतील, आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की आम्ही 5 दिवसामध्ये काही ना काही मदत शेतकऱ्याला देऊ। परंतु स्थानिक दुकानदार हा इथून गायब झालेला आहे, याचा फोन लागत नाही। पण आमची अशी विनंती आहे की तो जर आला त्याच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना ताबडतोब काय मदत मिळती ही आमची शेतकऱ्यांची आजसुद्धा मागणी आहे आणि ही रेटून धरल्या जाईल। आणि आज रोजी या सर्वांच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हे उपोषणाला स्थगिती देत आहे। या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करू। आज माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून आम्ही सगळे पदाधिकारी इथे आलोत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। डीके दादा, रवींद्र भैया, सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सारे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजमल भाऊ, आदरणीय जे के काका, नवल भाऊ, सगळे पदाधिकारी, सगळे पक्षाचे बरेचसे पदाधिकारी इथे उपस्थित राहिले। शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि माननीय गिरीश भाऊंनी आश्वासित केलं की शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्यांना होणार आहे। त्या कंपनीवर गुन्हे दाखल झालेले आहेत, तो बॅन आणलेला आहे, तरी देखील त्यासाठी अजून काय काय करता येईल, किती कठोरात कठोर निर्णय घेता येईल या अनुषंगाने शासन हे त्या दृष्टीनं पावलं उचलत आहे। आणि म्हणून सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन शेतकऱ्यांनी आज उपोषण सोडलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं, कुठलंही हे न करता सर्व पक्षीयाच्या वतीनं मी यांचे आभार मानतो व पुनश्च्या सगळ्यांच्या वतीनं यांना आश्वासित करतो की आमच्या परीने जे जे मदत आपल्याला करता येईल ते करण्याचा मानस आपला सगळ्यांचा सर्व मिळून राहील। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।